उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुस्लिम स्कॉलर सज्जाद नुमानी यांच्या कथित क्लिपवरून खूप आक्रमक झालेले आहेत. फडणवीसांनी रात्री 10:00 सुमारास एक्स वरती पोस्ट केली आहे. आज सकाळी 10:30 झोपलेल्यांना जाग करण्याचं आवाहन केलंय. यही समय है सही समय है सोए हुओ को जगाने का असं म्हणत फडणवीसांनी ट्विट केलंय. आज सकाळी 10:30 ते नेमकी कोणती भूमिका स्पष्ट करणार आणि झोपलेल्यांची झोप नेमकी कशी उडवणार याचीही उत्सुकता आहे. याविषयी बोलूयात. आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत. अजय, देवेंद्र फडणवीसांनी ही एक्स पोस्ट केलेली आहे, काय करणार आहेत देवेंद्र फडणवीस नेमकं? पत्रकार परिषद वगैरे त्यांनी काही आयोजित केली आहे का? यामिनी, नक्कीच आज एक पत्रकार परिषद देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री घेणार आहेत. खरं तर आपण जर पाहिलं तर काल खडकवासला झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी सज्जाद नोमानी यांचा जो एक एकंदरीत एक व्हिडिओ जो आहे तो दाखवला आणि त्याच्यात त्यांनी म्हटलंय की कसं मतांचं धार्मिकीकरण केलं जातं आणि त्याच्यामुळं या वोट जिहादच्या विरोधात आता आपल्याला सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे असं थेट आव्हान सुद्धा कालच्या सभेत दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर त्या फडणवीसांची ही पोस्ट आता चर्चेचा मुद्दा झालेला आहे. यही समय आहे सही समय आहे सोय उहे को जगाला. त्यामुळे आज नेमकं 10:30 देवेंद्र फडणवीस काय भूमिका काय मुद्दे मांडणार हा महत्त्वाचा मुद्दा असणार, कारण की काल भर सभेत त्यांनी थेट जो आहे तो सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ जो आहे तो माईकवर ऐकून दाखवला आणि नेमकं सज्जाद नोमानींनी काय काय मांडलंय ते त्याच्यावरून टीकास्त्र जे आहे ते फडणवीसांनी उचललेलं आपल्याला पाहायला मिळालं. आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत धर्माचं जातीचं ध्रुवीकरण होताना पाहायला मिळतंय आणि त्याच्यातच आता सज्जाद नोमानी यांचा एक व्हिडिओ आहे त्याच्यात त्यांनी म्हटलंय की महाविकास आघाडी वंचित किंवा अपक्ष सपा इतर पक्षांना पाठिंबा द्या पण भाजपला पाठिंबा देऊ नका असा हा व्हिडिओ जो आहे तो सज्जाद नोमानी यांच्या युट्यूब चॅनलवरून प्रसारित करण्यात आला होता. आणि हाच व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांनी जो आहे तो काल भर सभेत ऐकून दाखवला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय की आता ह्या वृत्तीच्या विरोधात जे तो आपल्या सगळ्यांना मतदान करायचं आणि त्याच पार्श्वभूमीवर ही आजची पोस्ट सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की यही समय है सही समय है सोहे उहे को जगान हे महत्वाचं वाक्य आणि त्यामुळे आज 10:30 देवेंद्र फडणवीस नेमके काय काय मुद्दे मांडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण की कालचा व्हिडिओ त्याच्यानंतर आणखी काही नवीन व्हिडिओ आहेत का आणखी काही इतर जे धार्मिक तेढ प्रसंग किंवा मग जसं म्हटलं की मागच्या अनेक दिवसांपासून वोट जिवाद नावाचा प्रकार तुम्ही म्हणताय तसं मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न आपण बघतोय या निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून केला जातोय. उत्सुकता आहे देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलतील. धन्यवाद या माहितीसाठी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.